नमस्कार मैत्रिणींनो, हृदयाज मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंगवड्या बनवणार आहे। छिलट्याची मुंगाची डाळ आहे, ती आपण 4 ते 5 तास भिजत घेतले। तिला आता स्वच्छ धुवून येते, जेवढे साले निघतील तेवढे काढून घ्यायचे। नंतर वरवंटा पाटा किंवा मिक्सरमधून याला बारीक करायचे। हे वाळवण्याची रेसिपी आहे आपली। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आपली मूंग डाळ छान भिजून झाली आहे। तिचे फोत्र निघण्यासाठी छान हाताने अशी घासून घ्यायची, नंतर पाण्याने हिला स्वच्छ धुवायची आहे। असे घासल्यामुळे त्याचे साले पटकन निघून जातात। एका चाळणीमध्ये आपण डाळ घेतली आहे आणि पाणी घेतलं आहे स्वच्छ। असे फोत्रे काढून घ्यायचे याचे। अशा प्रकारे ही आपली डाळ छान साले निघाली आहे। आता हिला मिक्सर मधून किंवा पाट्यावरून वाटून घ्यायची। मुंगाची डाळ बारीक करतात, त्यामध्ये हिंग, मिरचीचे तुकडे, लसणाचे तुकडे, कोथिंबीरी, जिरे, हिरवी मिरचीचे तुकडे, तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता, आणि चवीनुसार मीठ। मुंगाच्या डाळीमध्ये कोथिंबीरी, जिरे, लसण पाकळ्या, लाल मिरची, मीठ, हे सगळं साहित्य टाकून मिक्सरमधून आपल्याला ही मूंग डाळ बारीक करून घ्यायची। हे बारीक केलेल्या मुंगाच्या डाळमध्ये गरम केलेलं तूप टाकायचं, साजूक तूप टाकत आहोत आपण, त्यामुळे वड्या छान खुसखुशीत आणि फोसऱ्या होतात। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण वड्या टाकू, त्या पन्नीवर लावायसाठी आपण हे डिंकाचं पाणी करून घेऊ, त्यामुळे वड्या चिपकणार नाही। तेल लावलं तर आपल्या वड्याला वास सुटतो आणि वर्षभर टिकून ठेवायचे असते आपल्याला। डिंकात आपण थंड पाणी टाकलं, हे पाणी आता आपल्या पन्नीला लावून घ्यायचं। वड्यासाठी आपण गच्चीवर पन्नी टाकलेली आहे, तिला हे डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आहे खाली। वड्यासाठी आपण ही साधी प्लॅस्टिकची पन्नी घेतली। त्यामध्ये वड्याचं मिश्रण भरून घ्यायचं आपल्याला। कैचीने थोडं छिद्र करून घ्यायचं आणि अशा प्रकारे लंब्या गोल जशाच जसं आपण मेहंदीचा कोन करतो त्याप्रमाणे। अशा लांब टाकल्या की लवकर वाळतात ते। अशा प्रकारे सगळ्या वड्या टाकायच्या आहे।